काय करतेस इथे? काय करतेस इथे? हा मी टेबल टेनिस खेळते. खेळणार काय? नाही हा तुम्ही तुम्ही नेहमी असं का बोलता हो माझ्याशी? हा आधी तुम्ही मला किचन मध्ये येऊ दिलं नाही, पण आता काय ना, आता हे किचन माझ्या ताब्यात, सो मी तुम्हाला किचनच्या बाहेर काढू शकते. चला. तुझ्या शब्दांनी लोकांचं तोंड कडू करतेस ना, तेवढंच पुरेस. किचन मध्ये तुला यायची गरज नाहीये, यावर आधीही आपलं बोलणं झालंय. असं काय करताय तुम्ही वहिनी? मला पण येऊ द्या ना किचन मध्ये. गरज नाही ऐश्वर्य, तू बाहेर हो. सांगते ना ऐश्वर्य, बाहेर हो. जानकी, अगं काय ग हे? आई मी सरळ हिला किचनच्या बाहेर जायला सांगतेस. आई तुम्हाला माहित नाहीये? अच्छा मला माहिती नाही, म्हणजे सगळं कळतंय ते फक्त तुला आणि तुझ्या नवऱ्यालाच. मी ही सगळं बघतीये, मलाही सगळं कळतंय. माझ्या नावाने अभिषेक केला म्हणून वाटेल तसं वागायला, वाटेल तसं बोलायला तुम्हाला परवानगी मिळाली का? अगं ही तुझी धाकटी जाऊ, हिला सांभाळून घ्यायचं सोडून तू असं वागतेस? ऐश्वर्या तुला हवं तसं वागत नाही म्हणून तुझा जळफळाट चाललाय गेले काही दिवस, बघतीये मी. जानकी तुझं हे रूप ना मी आजवर कधीच पाहिलं नाही. नाही आई, गैरसमज करून घेऊ नका, असं नाहीये. मग कसं आहे, अजूनही खोट बोलतेस? अगं मी आता माझ्या डोळ्यांनी बघितलं ना, तू हिला हात धरून बाहेर काढत होतीस ना. एक काम कर, तूच इथून बाहेर. अगं ही स्वतःच्या आवडीने काहीतरी करायला जातीये तर करू दे की तिला, आणि कुठे अडली तर मला विचारेल. ऐश्वर्या चल तू जा. पण वहिनी तू जा म्हटलं ना, तुला हवा तसा स्वयंपाक कर, बघू कोण अडवते ते. तुला अजून माझा पॅटर्न नीट कळलाच नाही ना आई. अगं काय ग आई, आई हो मी इतका वाईट स्वयंपाक करते का? अगं पण कोण म्हणाला असं? कोणी कशाला म्हणायला हवं हो आई? जानकी वहिनी मला कुठल्याच गोष्टीला हात लावू देत नाही, शिरूच देत नाही हो किचन मध्ये. मी मी तुमच्यासाठी आणि सारंगसाठी काहीतरी बनवायला गेले तर त्यांनी मला किचन मधून बाहेर काढलं सरळ सरळ. मला नाही राहायचं इथे, बास झालं आता, बास झालं आई. म्हणजे मी सुधारेन अशी कल्पनाच केली नव्हती त्यांनी, म्हणून त्यांना माझ्या चांगल्या वागण्याचा खूप त्रास होतो. छे छे हे असं काही चालणारच नाही या घरात. तू एक काम कर, तू बिंधा स्वयंपाकघरात जा आणि स्वयंपाक कर. आई हो पण जानकी वहिनी. मी सांगते ना जा म्हणून, जा मी बघते, जा. किती निष्पाप आहेत ना आई, काही कळत नाही. दोन आसव गायली, चार इमोशनल शब्द टाकले, झालं माझ्या बाजूने. तू हे सगळं यासाठीच करते, तू जो विचार करतेस ना तो अगदी परफेक्ट आहे. अगं मी चॅलेंज दिले ना तुला, महिन्याभराच्या आत मी तुला या घरातून बाहेर काढते. तेच करते, त्याची ती सगळी तयारी सुरू आहे. आणि आता किती दिवस उरले आहेत? फक्त 5 दिवस. वाव, म्हणजे बघ आधी तुझ्या हातून विश्वास गेला, मग नाणं गेलं, आई पण गेली, आणि आता तर किचन पण गेलं. आता तू बघ हळूहळू मी तुझ्याकडून काय काय डिस्काउंट घेत होते. बरं चल मला काम करायचं, डिस्टर्ब नको करू.